AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। अंधश्रद्धेच्या पगड्यातून बाहेर पडण्यासाठी महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचं असूड आणि गुलामगिरी वाचणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। औरंगाबाद येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या यांच्या वतीनं आयोजित सामाजिक समता पुरस्कार सोहळा राज्याचे मंत्री छगन भुजबळ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी ते बोलत होते। औरंगाबाद येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांच्या वतीने आयोजित सामाजिक समता पुरस्कार सोहळा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, नारायण मुंडे, बापू भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ईश्वर बाळगुधे, शाहीर संभाजी भगत, समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, ॲडव्होकेट सुभाष राऊत, अभिजित देशमुख, नवनाथ वाघमारे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, अप्पासाहेब निर्मळ, संतोष वीरकर, चंद्रकांत पेहरकर, आनंदा ठोके, निशांत पवार, संदीप घोडके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर शिक्षण द्या, शेतकऱ्यांना सुविधा द्या, कामे वाटून द्या, जातीच्या प्रमाणात अशी मागणी केली। आरक्षणाचा पाया त्यांनी घातला। छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वात प्रथम 50% आरक्षण दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेची निर्मिती करून देशातील नागरिकांना आरक्षण दिलं। ओबीसींसाठी न्यायिक आरोग्य निर्माण करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। व्ही पी सिंग यांनी मंडल आयोग लागू केला, त्यामुळे देशात ओबीसींना आरक्षण मिळालं। मात्र झारीतील शुक्राचार्य आजही बसलेले असून ओबीसी आरक्षण रद्द व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले की महिलांना शिक्षणाचा अधिकार, शेतकऱ्यांना आपला हक्क मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम महात्मा फुले यांनी केले। मानवतेच्या हिताच्या दृष्टीने काम करत त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्यांनी केलेल्या कामामुळे नागरिकांनीच त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येत आहे। अतिशय गौरवाची ही बाब असल्याचे त्यांनी सांगितले। राजकारणात घडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मार्गदर्शन केले, तसेच खंबीरपणे पाठिंबा दिला। समता परिषदेच्या माध्यमातून शरद पवार यांच्या उपस्थितीत जालन्यात मेळावा घेतला। हा अतिशय मोठा मेळावा झाला। मंडल आयोग लागू करण्याची जी मागणी जालन्याच्या भूमीत झाली, त्यातून ओबीसींना हक्क मिळाला। जालन्याच्या मातीत हे घडले हे आमचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सोहळ्याच्या प्रारंभी शाहीर संभाजी भगत यांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले। यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज घोडके यांनी केले। अप्पासाहेब गोरे, AIN न्यूज, औरंगाबाद।